उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात जाहीर प्रवेश कार्यक्रम रविवारी झाला. हा सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येकाच्या जातीचा आवाज जना जनांचा, राजा मना मनांचा. यावेळी उरण तालुक्यातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेमधील पिरकोन, नवीन शेवा, सोनारी, वशेणी, डोंगरी, चिरणेर, जासई तसेच विविध गावांतून शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच या कार्यक्रमात भाजपातील अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पनवेल खालापूर प्रत्येकाचा एक सूर, कमळाच बटन दाबू जनता आमची पॉवरफुल. मतदात्यांची हीच ललकार, कार्यकर्ते आहे दमदार. या प्रसंगी विस्तारक अविनाश कोळी, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवींद्र कोळी, भाजप रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शाह, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, संगीता पाटील, प्रियांका पाटील, सोनारीच्या सरपंच पूनम कडू, कामगार नेते सुधीर घरत, सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविका तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक गावाची यादी, एक एक गावातली यादी आमदार प्रशांत ठाकूर सांगितली की गेल्या महिन्याभरामध्ये 5 जाहीर पक्षप्रवेश, बाकी सारखे पक्षप्रवेश होतात. आमच्याकडे येतात इथं, आता आम्ही नाही आलो तर पनवेलला उघडत नंतर सगळ्यांचे प्रवेश घेतात. आणि तशा दृष्टीनं तिथं रोजचे प्रवेश जे असतात 10 कार्यकर्त्यांचे ते वेगळेच असतात. पण आज शेकडो कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं 400-500 जास्त लोकांचा प्रवेश झाला. आणि त्याच्यामध्ये असणारे हजारो कार्यकर्ते जे गावागावात आहेत त्या सर्वांनी दाखवून दिलं की आता उरण विधानसभा मतदारसंघ हा फक्त भाजपाच्याच मालकीचा झालेला आहे, म्हणजे शेतकऱ्याच मालकीचा झाला. खरं तर 5 वर्षापूर्वीपर्यंत या उरण मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या डोळ्यापुढे एक प्रश्न होता. 2009 साली या उरण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि 2009 साली ज्यावेळेला निर्मिती झाली त्यावेळेला अनेक लोकांनी भावना बोलून दाखवल्या की या उरण मतदारसंघाची निर्मिती जर झालेली आहे, पूर्वीच्या काळामध्ये उरण तालुका हा अर्धा पनवेल मतदारसंघाला जोडलेला तर तो अर्धा अलिबाग मतदारसंघाला जोडलेला, म्हणजे अलिबागला अलिबागकरांनी इथं यायचं, मतं घेऊन जायचं.
पनवेलकरांनी इथे यायचं, मतं घेऊन जायचं, पण उरणकरांच्या नशिबी मात्र त्यांचे जे प्रश्न होते ते तसेच्या तसे. मग याच्यावरती एक लोकांच्या मनामध्ये एक कुठं ना कुठंतरी एक अशा पद्धतीची भावना निर्माण झाली की जर उरणला खऱ्या अर्थानं विकास हवा असेल तर त्याच्यासाठी उरण तालुक्यातलं नेतृत्व त्या विधानसभेमध्ये पोचलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या 2014 निवडणुकीमध्ये लोकांनी मनोहर शेठभोई यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं आणि एका अर्थानं उरणला या ठिकाणी नेतृत्व मिळालं पाहिजे या भावनेला त्यावेळेला मतदान केलेलं आहे. पण आज 2014 2019 स्थिती आहे की ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये आमदार म्हणून या आमदारांच्याकडून ज्या पद्धतीची अपेक्षा होती, महेशेठ तुम्ही आमदार नसताना देखील त्या यादीच्या दसपट कामं ही करून दाखवली. आणि आमदार नसताना जर एवढी कामं केली जाऊ शकतात तर आमदार हे म्हणजे ट्रेलर एवढा तर पिक्चर केवढा असा लोकांचा प्रश्न लोकांच्या डोळ्यापुढे आहे. आणि आता या सर्व उरणकरांना वेग लागलेले आहेत त्या विधानसभा निवडणुकीचे. मी तुम्हाला सांगतो प्रशांत शेठ पनवेलला म्हणजे या 5 वर्षांपूर्वीच्या विवेक पाटील का आहे त्याचं कारण होतं पनवेलमध्ये प्रशांत शेठने केलेला धंदावाद. मग उड्डाणपूल असेल, लोक न्यायालय असेल, लोक हॉस्पिटल असेल, पनवेलची महानगरपालिका असेल, हजारो कोटी रुपयाची कामं केली, टोल मुक्ती केली, ज्या टोल करता काँग्रेस सोडली त्याच्यानंतर टोल मुक्ती करून दाखवली. दिलेला जनतेला शब्द पूर्ण करणे हा जो स्वभाव राहिला त्याच्यामुळे जनता रामशेठच्या मागे राहिली, प्रशांत शेठच्या मागे राहिली आणि तोच धंदावाद आज चाललो. म्हणून गेल्या वेळेला विधानसभेला उभे असताना महेश वाजी सर्व बूथवर पोहोचलेले नाहीत, नौके आहेत, शहरातून निघाले आणि हे मनोहर भाई निवडून येतील म्हणून लोकांनी अनेक जणांनी त्यांच्या पदरात मतं टाकली. पण त्यांचा 5 वर्षात सत्तेमध्ये असून हे काही करू शकले नाहीत हा भ्रमनिराश लोकांचा झालाय. त्याच्यामुळे लोक ते नाम मिळते. अहो पक्षप्रवेश एवढा सोडा, मोपाड्याच्या पक्षप्रवेशाला आपण जे जनता विद्यालय घेतलेलं त्याच्या तयारीची सभा ज्या सभेत घेतलेली ज्या साई मंदिराच्या एका हॉलमध्ये घेतलेली त्या हॉलमध्ये यांचा पक्षप्रवेश झाला. अहो पक्षप्रवेशच करायचा होता तर MIDC तुमच्याकडे होती, रसायनी भागातली जनता पाहण्याकरता ट्राई ट्राई करते, का तुम्हाला सोडवता आला नाही? कारण प्रश्न सोडवायचे समजून घ्यायला लागतात, त्याचं आकलन करायला लागतं. हे आम्ही प्रशांत शेठकडून शिकलो की पनवेलला येणारा पाणी पुरवठा कमी आहे तर धरणापासून ते शेवटपर्यंत किती MLD पाणी येतं, कुठे लिकेज होतं, त्याचं स्टेज काय, कधी पाईपलाईन झाली, काय झालं, याचा अभ्यास एखाद्या चीफ इंजिनियरला नसेल असा प्रशांत शेठ आहे. एखादं गाव जेव्हा तुम्ही त्याची जबाबदारी घेता तेव्हा ते मी मागेही बोललो होतो की हातावर असलेल्या तळहातावर आलेल्या फोडासारखं ते गाव जपावं लागतं. माझं पनवेल पुढे 5 वर्षांनी काय होणार आहे, 10 वर्षांनी त्याची लोकसंख्या किती होणार आहे, त्याला किती पाणी लागणार आहे, हे ते कुटुंब प्रमुख जे करत असतो ते प्रशांत शेट्टी केलं आणि ते प्लॅनिंग करायला पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.